नमस्कार, मी प्राध्यापक सुनील पालकर, छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी. अध्यापनाचा विषय शिक्षणशास्त्र, इयत्ता 12. आजचा अध्ययन अध्यापनाचा घटक प्रकरण 3 सामाजिकरण, उपघटक समूह संपर्क माध्यमांच्या प्रकारातील अ मुद्रित साहित्य माध्यमे. अ मुद्रित साहित्य माध्यमे. 1. वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रे हे आपल्या दैनंदिन जीवनाचा आरसा समजला जातो. वर्तमानपत्रे हे लोक शिक्षणाचे जाहिरातीचे उत्तम साधन मानले जाते. हे एक शिक्षणाचे अनौपचारिक माध्यम आहे. मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वृत्तपत्र होय. रोजच्या ताज्या घडामोडीच्या वार्ता देणे, जाहिराती करून उद्योग व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे व प्रभावित करणे, तसेच लोकमताचे नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन संस्थेवर अंकुश ठेवणे असे वृत्तपत्राचे वर्णन केले जाते. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या ताबडतोब पुरवणे हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू होय. वार्ता आणि विचार यांचा प्रसार या दोन अंगांनी मिळून वृत्तपत्र बनते. वृत्तपत्र हे चालू घडामोडीच्या नोंदीचा ऐतिहासिक दस्तऐवज असते. तसेच घडलेल्या घटनेचा योग्य अन्वयार्थ लावून त्यावर भाष्य करणे, संपादकीय दृष्टिकोनातून मत प्रदर्शन करणे हे वृत्तपत्राचे महत्त्वाचे अवतार कार्य मानले जाते. वृत्तपत्रात सामान्य माणसाचे विद्यापीठ मानले जाते. माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन व सेवा ही वृत्तपत्राची 4 प्रकट कार्य होत. समाज प्रबोधन व्हावे या हेतूने भानशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. वर्तमानपत्राचे फायदे. 1. लोकमत तयार करण्याचे कार्य वर्तमान पत्र करीत असतात. 2. थोर पुरुष, राजकारणी, उद्योगपती यांचे व आपापले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे ते एक माध्यम आहे. 3. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात वर्तमानपत्र महत्वाची भूमिका पार पाडतात. 4. राष्ट्राची आर्थिक बाजू, उत्पादन आणि राष्ट्रीय आवक यांची माहिती पुरवण्याचे कार्य वर्तमानपत्रे करतात. 5. बालकांचे ज्ञान संवर्धन करतात. 6. जनतेच्या सामान्य ज्ञानात वाढ होते. 7. माध्यमिक स्तरावर परीक्षेत उपयुक्त सामग्री सुद्धा प्रकाशित करण्यात येते. थोडक्यात, वर्तमानपत्र हे माहिती व मनोरंजनाचे एक प्रभावी व स्वस्त माध्यम असून त्यातून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे, चांगल्या गोष्टीला न्याय देणे, वाईट गोष्टीवर तीव्र प्रहार करून सत्य घटना समाजासमोर आणण्याचे वर्तमानपत्रे महत्वाची भूमिका पार पाडतात. 2. मुद्रित साहित्य. 2. नियतकालिके. वर्तमानपत्राप्रमाणेच बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर जी प्रकाशने नियमित कालावधीने पुरवित असतात त्यांना नियतकालिके ही संज्ञा आहे. नियतकालिकांचे स्वरूप व कार्यपद्धती बऱ्याच बाबतीत वर्तमानपत्रासारखीच असते. सद्यस्थितीतील छापील प्रसार माध्यमात नियतकालिकांचे महत्त्व उल्लेखनीय आहे. वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यामध्ये बरेचसे साम्य असले तरी वर्तमानपत्रात असलेला दैनिक बातम्यावरील भर नियतकालिकात नसतो. नियतकालिकांचे वर्गीकरण अनेक दृष्टिकोनातून करता येते. प्रकाशनाच्या कालावधीवरून त्याचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, अर्धमासिक, वार्षिक असे प्रकार पडतात. मुलांची, स्त्रियांची अशी विशिष्ट वाचक वर्गानुरूप किंवा मनोरंजक, वैचारिक, संशोधनात्मक अशी आशयबद्ध वर्गवारीही करता येते. नियतकालिक या वाङ्मयाचा उदय युरोप खंडात 17 शतकाच्या उत्तरार्धात झाला. नियतकालिकांचे फायदे.
एक छापील रूपात कायमस्वरूपी माहिती मिळत असल्याने हवे तेव्हा हवे तितक्या वेळी पाहून वाचन करता येते. दोन, लोक प्रबोधनाचे माध्यम ठरू शकते. तीन, बऱ्याच नियतकालिकांना ऐतिहासिक पार्श्वभूमी व प्रतिष्ठा लाभलेली असते. चार, नियतकालिके ही बहुधा विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. पाच, नियतकालिकांमध्येही जाहिरातींना स्थान असते. सहा, नाटक, सिनेमा, दूरदर्शन यांच्यावरील समालोचने आणि पुस्तकी परीक्षणे ह्यामुळे नियतकालिकांचेही प्रसार माध्यमांचे मुख्य कार्य आहे आणि ते वाढते. सात, शैक्षणिक, वैद्यकीय, वैज्ञानिक व तंत्रज्ञान विषयक नियतकालिकांच्या माध्यमातून संशोधनपर ज्ञान प्रसारित होत असल्याने त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने व संशोधकांसाठी नियतकालिके महत्वाची ठरतात. थोडक्यात, एका ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिका म्हणतात. तिसरे, मुद्रित साहित्य माध्यम पुस्तके. ज्ञान साधनेतील पुस्तकाचे महत्व लक्षात घेऊन ग्रंथ हेच गुरु अशी उक्ती प्रसिद्ध आहे. ज्ञान भांडाराचे माध्यम म्हणून पुस्तके ही खूप प्राचीन काळापासून मानवाला सहयोगी ठरत आहे. पुस्तकामुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो, तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियर याचा जन्मदिवस व त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी 1995 सालापासून 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकांचे फायदे. एक, पुस्तके ज्ञान भांडार खुले करण्याचे कार्य करतात. दोन, जीवनोपयोगी अन्य माहिती ही पुस्तक रूपाने आपल्याला संग्रहित केलेली असते. तीन, पुस्तके सार्वजनिक संप्रेषण ही प्रभावीपणे करतात. चार, पुस्तकाच्या रूपाने एखादा विचार अनेक वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. पाच, शासकीय प्रचार यंत्रणेसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतात. सहा, पुस्तकांच्या माध्यमातून चांगले लोक शिक्षण देता येते. टेलिफोन डिरेक्टरी, रेल्वे व एसटी वेळापत्रक, पुस्तिका, शासकीय राजपत्र, वार्षिक अहवाल इत्यादी पुस्तके ही सार्वजनिक संप्रेषणासाठी उपयुक्त असणारी प्रसार माध्यमे आहेत. थोडक्यात, पुस्तके ही प्रेरणेची भांडार आहेत. ती वाचून आपल्याला जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. चौथे, मुद्रित साहित्य माध्यम विश्वकोश. विश्वकोशाला ज्ञानकोश असेही म्हणतात. विश्वकोश हा संदर्भ ग्रंथ म्हणून ओळखला जातो. काही विश्वकोश खंडामध्ये असतात, काही सामान्य ज्ञानाशी संबंधित, तर काही विशिष्ट ज्ञानाशी संबंधित किंवा विषयाशी संबंधित असतात. विश्वकोश व्यक्तिगत लेखकाने लिहिलेला नसतो, परंतु तो अनेक व्यक्तींच्या सहयोगाने तयार झालेला असतो. आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेला विकिपीडिया हा एक प्रकारचा विश्वकोशच होय. विश्वकोशामध्ये एखाद्या घटनेसंबंधी, व्यक्तीसंबंधी व संकल्पनेसंबंधी सविस्तर माहिती दिलेली असते. विश्वकोशामार्फत संपूर्ण माहिती अभ्यासकांपर्यंत व जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येते. विश्वकोशाचे फायदे. एक, विश्वकोशाच्या आधारे आवश्यक ती माहिती त्वरित मिळवता येते. दोन, विश्वकोशातून विस्तृत स्वरूपात माहिती प्राप्त होते. तीन, विश्वकोश सहज उपलब्ध होऊ शकतो. चार, विश्वकोशामुळे लिहिलेला मजकूर आकार बिलेप्रमाणे म्हणजेच अल्फाबेटिकल असल्यामुळे हवी असलेली माहिती आपल्याला शोधता येते. थोडक्यात, मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करून घेत असलेला आणि मुळात पुस्तक रूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे, जो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावरती ऑनलाईन व मोफत वाचता येतो.